बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद शिव ठाकरे यांनी पटकावलं होतं आणि त्यानंतर त्याचं नशीबच बदललं। शिव या शोनंतर अधिक प्रकाश झोतात आला पण तो इथवरच थांबला नाही। हिंदी बिग बॉस मध्ये जाण्याचं त्यानं स्वप्न पाहिलं आणि शिवने त्याचं हे स्वप्न सुद्धा पूर्ण केलंय। बिग बॉस 16 च्या फिनाले पर्यंत त्याने मजल मारली। बिग बॉस 16 चा तो उपविजेता ठरला पण त्याच्या चाहत्यांसाठी मात्र तो विजेताच आहे। आता शिवला मोठ्या पडद्यावर काम करायचे, मराठी सह हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची त्याची इच्छा आहे आणि त्यासाठी तो सध्या मेहनत सुद्धा घेतोय। या बाबतच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने भाष्य केले आणि त्याने रितेश देशमुख बाबत एक वक्तव्य केलंय ज्याची बरीच चर्चा होतीये। शिव म्हणतोय की मराठी चित्रपटांसाठी सध्या माझं काम सुरू आहे पण रितेश देशमुख यांनी जर मला त्यांच्या चित्रपटाद्वारे लॉन्च केलं तर माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असणार आहे। काही महिन्यांनंतर जर त्यांनी मला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली तर ही माझ्यासाठी आनंदाची बाब असेल। रितेशच्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी शिव प्रयत्न करतोय आणि त्याचं हे स्वप्न पूर्ण होणार का हे येत्या काळातच आपल्याला समजेल। पण त्याचपूर्वी शिव विविध प्रोजेक्ट मध्ये सुद्धा व्यस्त आहे। त्याने स्वतःचं युट्यूब चॅनल सुद्धा लॉन्च केलंय। शिवाय वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुद्धा तो हजेरी लावताना पाहायला मिळतो। एमसी स्टॅन शिव ठाकरे आणि प्रियंका चौधरी हे बिग बॉस 16 चे टॉप 3 स्पर्धक होते आणि यामधील एमसी स्टॅन हा विजेता ठरला। बिग बॉस 16 च्या निकालानंतर अनेकांनी यावर आक्षेप घेतला होता। शिव ठाकरे हाच बिग बॉस 16 चा विजेता आहे असं अनेकांचं मत होतं। बिग बॉस 16 च्या निकालावर एका पत्रकार परिषदेमध्ये शिव ठाकरेनं आपली प्रतिक्रिया दिली होती आणि तो म्हणाला होता, जे होतं ते चांगलंच होतं, माझ्या नशिबात काही वेगळं लिहिलं असेल। मी आनंद आहे की माझ्या मित्राने स्पर्धेत बाजी मारली। पहिल्या दिवशी मी जेव्हा बिग बॉसच्या घरात गेलो तेव्हाच ठरवलं होतं की अखेरपर्यंत राहायचं आणि मी राहिलो सुद्धा। कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।